नमस्कार, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण अहमदनगरमध्ये घटना पाहणार आहोत. आता अहमदनगरमध्ये श्रीगोंदा नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यात मुंडेकर वाडी आहे. आणि त्या वाडीत सुभद्रा मुंडेकर ही तिच्या परिवारासोबत राहत असते. मग त्या वाडीतच राजेंद्र देशमुखसुद्धा त्याच्या परिवारासोबत राहत असतो. ही सुभद्राची तिच्या मुलीचं लग्न ह्या राजेंद्र देशमुखच्या नातेवाईकांमध्ये झालेलं असतं. सोबतच ह्या राजेंद्र देशमुखचा आणि सुभद्राच्या भावाचा जमिनीचा व्यवहारसुद्धा झालेला असतो. या व्यवहारामध्ये ही सुभद्रा मध्यस्थी असते, त्यामुळे या राजेंद्र देशमुखची सुभद्राची ओळख होते. म्हणजे ह्या व्यवहारामुळे सारखं यांचं जाणं येणं होत असल्यामुळे ह्या दोघांची कुठेतरी ओळख होते. मग आता ओळख झाल्यानंतर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात, संसार सोडून देतात, संस्कार सर्व सोडून देतात, मुलांचा विचार करत नाहीत, आपल्या नवऱ्यांचा किंवा तो त्याच्या बायकोचा विचार करत नाही, कसलेही लोक विचार करत नाहीत, सरळ एकमेकाच्या प्रेमात पडतात. आता प्रेमात पडल्यानंतर मग आता तो जो सुभद्राचा नवरा आहे त्याला यांच्या प्रेमाविषयी माहिती मिळते. मग आता माहिती मिळाल्यानंतर तो मग सुभद्राला समजावून सांगतो की असं काही वागू नकोस, असं करू नकोस. म्हणजे तो एकंदरीत तिच्या ह्या प्रेम प्रकरणावर खूप विरोध करतो. आणि तिचा जो मुलगा आहे, मोठा मुलगा त्या सुभद्राचा, तोसुद्धा त्याच्या परीने आईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. पण ही जी सुभद्रा आहे ही समजून घेण्याच्या मनस्थितीत नसते, तर सारखं तासन तास त्या राजेंद्रबरोबर मोबाईलवर गप्पा मारत बसणे, व्हॉट्सॲपवर चॅटिंग करणे, असं काही ती करत असते. म्हणून आता तिचा जो नवरा आहे, तिचा जो मुलगा आहे, हे दोघं मिळून काय करतात, तिचा मोबाईल काढून घेतात आणि तिला तंबी देतात की अजिबात त्याच्याबरोबर गप्पा मारायच्या नाहीत किंवा त्याला कॉल करायचं नाही आणि चॅटिंगसुद्धा करायचं नाही. तरीही त्यांचं ऐकत नाही ती. मग ती गुपचूपरित्या एक मोबाईल, नवीन मोबाईल विकत घेते, त्या मोबाईलवरून त्याच्याशी संपर्क करते आणि संपर्कात राहत असते. मग आता याच्यामधूनच एका दिवशी काय होतं, आता तारीख आहे 28 मे 2024. आता ह्या दिवशी रात्रीची वेळ असते, रात्री 11 वाजलेले असतात. सुभद्रा सरळ तिच्या घरातून पळून जाते, सरळ त्या राजेंद्र देशमुखकडे जाते. त्याच्याकडे गेल्यानंतर मग हे दोघंजण मिळून, आता त्या राजेंद्राचा एक मित्र असतो, मित्र म्हणा किंवा त्याचा नातेवाईक, ज्याचं की नाव असतं बिभीषण चव्हाण, 48 वय असतं, त्याच्या घरी जातात. तोही त्या टायमाला नगरमध्येच असतो, तो मूळचा इंदापूरचा राहणारा असतो, इंदापूरमध्ये जे बाबुळगाव आहे तिथला असतो, जिल्हा पुणे. मग आता त्याच्याकडं सुमो गाडी असते, टाटा सुमो, त्या गाडीत बसून हे तिघंजणं सरळ इंदापूरला येतात. आता इंदापूरला आल्यानंतर मग तिथून ते सरळ लातूरला जातात. आता पळून आलेले असतात. सुभद्राने तर विचार केलेला असतो की आता नवऱ्याला सोडायचं, लेकरं संसार सर्व सोडायचं आणि सरळ ह्या राजेंद्रबरोबर नवीन संसार थाटायचा, असं ती तिने विचारच केलेला असतो. विचार करूनच ती पळून आलेली असते. मग लातूरला जातात. लातूरला गेल्यानंतर तिथं म्हणावी तशी त्यांना जागा मिळत नाही राहण्यासाठी, मुकाम करण्यासाठी. मग ते लातूरून परत इंदापूरला येतात. आता इंदापूरला आल्यानंतर तिथून नातेपुते म्हणून गाव आहेत त्या गावी जातात, तिथून वाटार म्हणून गाव आहे तिथं जातात, तिथून साताऱ्याला जातात, तिथून कोल्हापूरला जातात. मग कोल्हापूरून सरळ ते गोवा गाठतात. आता गोव्याला गेल्यानंतर तिथं एक दोन मुक्काम करतात, लॉजवर थांबतात. तिथं थांबल्यानंतर मग परत ते साताऱ्याला येतात. आता साताऱ्याला आल्यानंतर तिथं एका ढाब्यावर पवन नावाचा ढाबा असतो, तिथं जेवण वगैरे करतात, थोडीशी विश्रांती घेतात. मग आता तिथंच थोडासा वेळ घालवतात आणि तिथूनच आता तो जो भीभीषण आहे त्या राजेंद्र देशमुखचा नातेवाईक म्हणा किंवा मित्र, त्याला त्या परिसराची इत्यंभूत माहिती असते, सर्व माहिती असते. कारण त्याच्याकडे जनावरं असतात, दूध दुभते जनावरं असल्यामुळे तो त्या परिसरामध्ये ट्रक घेऊन येत असतो, गावांमध्ये वाड्यांमध्ये जाऊन सोयाबीन खरेदी करून येत असतो, खरेदी करत असतो. म्हणून त्याला त्या गावाची सर्व माहीत असते. आणि तिथंच एक धोम नावाचं धरण आहे. आता त्या धरणाचा डावा कॅनॉल, त्या दिशेने हे लोकं जातात, त्या कॅनॉलच्या दिशेने जातात आणि कॅनॉलपासून साईडला एक कच्चा रस्ता असतो, त्या रस्त्यावर ते जातात. आता त्या रस्त्यापासून मुख्य रस्ता जो आहे तो 1 किलोमीटर अंतरावर असतो. मग हे आतमध्ये गेल्यानंतर गाडी वगैरे थांबवतात. गाडी थांबवल्यानंतर मग तो राजेंद्र त्या सुभद्राला म्हणतो, आता एक काम करूया, आपलं फिरणं वगैरे मौज मजा करून झालेलं आहे, तर तुला मी तुझ्या घरी सोडतो आणि मी माझ्या घरी निघून जातो मुलांबाळांमध्ये. तर ती म्हणती, नाही 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 नाही, आता हे जमणार नाही, कारण मी आता माझं घर वगैरे नवरा सर्व सोडून पळून आलेलं आहे तुझ्यासाठी. आता मला त्यांना सोडून तुझ्याबरोबर नवीन संसार करायचा आहे, तर मी तुला हे सोडणार नाही. बघ आता ती जी सुभद्रा आहे ती एवढी वासनेमध्ये भरभटलेली असते की तिला आता त्या राजेंद्राशिवाय दुसरं कोणीही दिसत नसतं. आणि तो राजेंद्र फक्त तिची एक मजा घेत असतो, हाऊस मौज करत असतो तिच्याबरोबर. कारण याच्या आधीसुद्धा ती सुभद्रा
घरातून अशीच पहाटेच्या वेळी त्या राजेंद्राबरोबर पळून गेली होती आणि दिवसभर मौज मजा मारून इकडं तिकडं फिरून रात्रीच्या वेळी परत ती घरी आली होती. घरातल्यांनी तिला घरातसुद्धा घेतलं होतं, माफ केलं होतं त्याला, ठीक आहे जाऊ द्या म्हणून. त्यांनाही माहीत होतं ही राजेंद्राबरोबरच गेली असेल कुठंतरी फिरायला म्हणून. फिरून वगैरे आली, नवऱ्यानी घरात घेतलं, मुलांनी घरात घेतलं, त्यावेळेस माफ केलं. पण ही दुसऱ्या वेळेसुद्धा तिने आता त्याच्याबरोबर पळून आलेली. पण तिने एक निश्चय केलेला असतो की आता पळून आलेली आहे तर घरी वापस जाण्यासाठी नाही आलेली, तर तुझ्याबरोबर नवीन संसार थाटण्यासाठी आलेली आहे, तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे मला. मग याच्यामध्ये त्यांची बाचाबाची होते. आता याच्यात भरीस भर म्हणून आता तो जो भीभीषण आहे त्याच्या मनातसुद्धा सुभद्राविषयी वेगळेच म्हणजे विचार चालू असतात. तो विचार काय करतो तर ह्या सुभद्राचा आपणसुद्धा उपभोग घ्यायचा, हिच्यासोबत मजा मारायची. म्हणून तो सरळ त्या सुभद्राकडं शरीरसुखाची मागणी करतो. आता त्यांनी ही मागणी केल्यानंतर त्या सुभद्रालासुद्धा एवढा राग येतो की सरळ ती त्याच्या मागणीला नकार देते. मग नकार दिल्यामुळं त्याला वाटतं की अरे नवरा असतानासुद्धा ह्या राजेंद्रबरोबर फिरते, मौज मजा करतोय मी यांच्याबरोबर, ज्यावेळेसपासून हे आलेले आहे दोघं त्यावेळेसपासून मी फिरतोय, तर हिला माझ्याविषयी काहीच वाटत नाही. म्हणून त्याला एवढा राग येतो की आता त्याच्या डोक्यातसुद्धा तिच्याविषयी राग बसलेला असतो. मग आता राजेंद्राचे तिचे तर भांडणं सुरू आहेत की तो म्हणतो आहे की नाही मला घरी जायचं आहे, ती म्हणते की नाही मी घरी जाणार नाही, तर तू माझ्यासोबतच राहायचं, तू तुझ्या बायकोला सोड, मी माझ्या नवऱ्याला सोडते, मुलं बाळ आपण दोघंही सोडून देऊ, आपण दोघंही लग्न करून नवीन संसार थाटू, असं ती काय त्याला म्हणत असते. पण त्याला तिचं म्हणणं पटत नसतं. तो तिला म्हणत असतो मागच्या वेळेस जसं आपण आलतो मौज मजा केली तसं, नंतर रात्री कसं घरी येतो तसंच आता घरी जाऊया, फिरवत आपण 10-12 दिवस इकडं तिकडं फिरलो, मजा केलेली, आता तू तुझ्या घरी जा, मला माझ्या घरी जाऊ दे. पण ती त्याला सोडायला तयार नसते. मग आता त्या राजेंद्राला तिचा एवढा राग येतो की सरळ आता तो त्या विभीषणला म्हणतो अरे हिचं काय करायचं. मग आता विभीषणला तर राग आलेलाच असतो, कारण त्याची मागणी शरीर सुखाची मागणी हिने पूर्ण नसती केलेली. मग त्यालासुद्धा एवढा राग येतो. ते सरळ आता एक कट काढतात, ते विचार करतात की हिला संपवायचं, हिला असं नाही ठेवायचं, संपवून टाकायचं हिला. म्हणून ते आता दुकानात जातात, तिथून एक नायलॉनची पिवळ्या रंगाची दोरी विकत घेतात. दोरी विकत घेतल्यानंतर सरळ गाडीकडे येतात. तिथं निर्मनुष्य ठिकाण असतं, कोणीही नसतं, हे बघून सरळ तिथं तोंड बांधतात पहिल्यांदा, ओरडू नाही म्हणून. आणि तिचे हात एका पांढऱ्या स्कार्फने पाठीमागं बांधून टाकतात. हात बांधल्यानंतर सरळ तिच्या गळ्याभोवती दोरी टाकतात, दोरी गुंडाळतात आणि ते आवळायला सुरू करतात. एवढी करकसून आवळतात की त्याची हालचाल बंद होते. मग ते बघतात, शहानिशा करतात की हालचाल तर बंद झालेली आहे, हिचा जीव तर गेलेला आहे ना, असे शहानिशा करतात, खात्री करतात. मग आता जीव तर गेलेला असतो. म्हणून तिला लगेच ते दोघंजण उचलून त्या डाव्या कॅनलमध्ये फेकून देतात आणि तिथून ते दोघंही पसार होतात. आता हे सर्व झाल्यानंतर आता याच्यामध्ये 4 ते 5 दिवसांचा कालावधी जातो. मग आता तारीख येते 4 जून 2024. आता ह्या दिवशी आता तिथे गाव आहे रेवडी नावाचं, रेवडी नावाचं एक ग्राम असतं. कॅनॉलमध्ये भिंतीलगत झाडामध्ये एका स्त्री जातीचा मृतदेह पाहतो अडकलेला. तेवढा घाबरून जातो की सरळ तिथली जी पोलीस पाटील आहे शिंदे नावाची, महिला पोलीस पाटील असते, 8-9 शिंदे असतं. मग आता त्या शिंदे महिला पोलीस पाटीलला तो जो ग्रामस्थ आहे तो फोन करतो आणि सरळ सांगतो की म्हणतो मॅडम मी रेवडीचा आहे, रेवडीचा ग्रामस्थ बोलतो आहे, तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. आणि इथं जे जरंडेश्वर मायनर आहे त्याच्या बाजूलाच बघा एक मोरे नावाच्या इसमाचं शेत आहे, त्या शेतालगतच डावा कॅनॉल गेलेला आहे. म्हणजे धोमे धरण आहे त्या धरणाचाच कॅनॉल आहे डावा कॅनॉल. त्या कॅनॉलमध्ये एक भिंत आहे, त्या भिंतीच्या बाजूलाच झाडझुडूप आहेत आणि त्या झाडझुडूपामध्येच एक स्त्री जातीचा मृतदेह अडकलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर ती महिला पोलीस पाटील ताबडतोब कोरेगाव पोलीस चौकीमध्ये जाते. तिथं गेल्यानंतर पोलिसांना सर्व या घटनेची माहिती देते. मग आता ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस ताबडतोब घटनास्थळी जातात. तिथं गेल्यानंतर मग आता ग्रामस्थसुद्धा तिथं गोळा होतात, गावले लोक. मग त्यांच्या मदतीने जे सी बीलासुद्धा बोलवतात. मग जे सी बीच्या साह्याने त्या मृतदेहाला बाहेर काढतात. आता बाहेर काढल्यानंतर तो मृतदेह त्या महिलेचा पूर्ण कुजून गेलेला असतो, ओळख पटण्यासारखं काही नसतं. मग तिच्या अंगावर जे कपडे असतात, आता तिने टॉप केसरी कलरचा घातलेला असतो, लेगीज काळ्या कलरची असते आणि तिच्या गळ्यामध्ये म्हणजे तुळशीची माळ असते पिवळ्या धातूची, तसंच मंगळसूत्रसुद्धा असतं. हातातल्या एका करंगळीमध्ये चांदीची अंगठी असते, कानामध्ये पिवळ्या धातूचे चैन असते म्हणजे साखळी असते, हातपाठीमागं बांधलेले असतात, गळ्यामध्ये दोरी असते. पोलिसांना असं वाटतं की चला हिचा कुणीतरी खून केलेला, म्हणजे दोरीने गळा आवळून तिला मारून कॅनोनी फेकून दिलेला आहे. म्हणजे ह्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचतात. मग आता तिचा मृतदेह सडल्यामुळे डॉक्टरला तिथंच बोलवून घेतात आणि तिथं लगेच जागेवर पोस्टमार्टम करून टाकतात. मग आता ही खबर त्यांच्या
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर जाते. मग वरिष्ठ अधिकारी सर्व काही पाहतात, लगेच पोलिसांना सूचना करतात की लगेच हिची ओळख पटवा आणि लवकरात लवकर मारेकऱ्यांचा शोध लावा म्हणून. मग पोलीस त्यांची टीम गठीत करतात. मग आता पोलिसांचा तपास कसा सुरू होतो, तर त्या महिलेच्या कपड्यावर जो टॅग असतो त्या टॅगला घेतात आणि प्रत्येक दुकानामध्ये जाऊन म्हणजे चौकशी करतात की हे कापड तुमच्या दुकानातून घेतलेलं आहे का काय, म्हणजे असं तसं सर्व चौकशी करतात. सोबतच मग तिच्या अंगावर जेवढे काही दागिने असतात त्या दागिन्यांची ICGC प्रणालीद्वारे सर्व काही माहिती काढण्याचा प्रयत्न करतात, तांत्रिक विश्लेषण करतात. मग त्या विश्लेषणातूनच त्यांना असं माहिती पडतं की हे जे दागिने आहेत हे अहमदनगरमधून खरेदी केलेले आहेत. अहमदनगरमध्ये श्रीगोंदा तालुका आहे, त्या तालुक्यात बोरे नावाचं एक ज्वेलरचं दुकान आहे आणि त्या दुकानातून ह्या दागिन्यांची खरेदी झालेली आहे. मग आता पोलीस त्या दुकानात जातात, त्या सराफाची भेट घेतात, त्यांना दागिने दाखवतात, विचारतात. तर ते लगेच सांगतात की साहेब हे दागिने 2022 मार्केटमध्ये आले होते, माझ्या दुकानातसुद्धा विकायला आले होते. मग आता हे कोणी कोणी घेतलेले आहेत, तर ते लिस्ट बघतात तर जवळजवळ 1500 लोकांनी तशा प्रकारचे दागिने घेतलेले असतात. मग आता पोलीस त्या सराफाकडे विचारतात की अशा प्रकारचे आणि ह्या वजनाचे दागिने किती लोकांनी घेतले होते. मग सराफ परत लिस्ट वगैरे चेक करतात, बघतात, सर्व माहिती काढतात. तर त्याच्यामध्ये 350 ते 400 लोकांनी अशा प्रकारचे एवढ्या वजनाचे दागिने हे घेतलेले असतात. सोबतच आता पोलीस काय करत असतात, श्रीगोंदा पोलीस चौकीची आहे तिथंसुद्धा जातात, सोबत दागिन्यांची चौकशी तर सुरूच असते, सोबत पोलीस चौकीत जातात, तिथल्या निरीक्षकाकडं तिथल्या इन्स्पेक्टरकडे चौकशी करतात की म्हणतात ह्या 1-2 महिन्यामध्ये तुमच्यावर काही मिसिंगची कंप्लेंट आलेली आहे का अशाशा वर्णानाच्या महिलेची. मग ते इन्स्पेक्टर म्हणतात की 2 मिसिंगच्या तर कंप्लेंट आलेल्या आहेत, तुमची जी महिला आहेत तिच्या वर्णानाशी मिळत्या जुळत्या 2 महिला मिसिंग झाल्या होत्या, पण त्यातली 1 महिला परत घरी आलेली, 1 आलेली नाही. मग पोलीस त्यांना विचारतात की कुठल्या तारखेला मिसिंगची कंप्लेंट आली होती, ते सांगतात की 29 मे 2024 दिवशी आमच्याकडे कंप्लेंट आली होती. मग ती कंप्लेंट कोणी केली होती काय, सर्व पोलीस माहिती काढतात. त्याच वेळेस त्या सोनाराच्या दुकानातून पोलिसांना एक माहिती मिळते की म्हणजे पोलिसांना ओळख पडते की हे दागिने सुभद्राम मुंडेकर ह्या महिलेने खरेदी केले होते. मग ती राहणारी श्रीगोंदा तालुका मुंडेकरवाडी जिल्हा अहमदनगर इथली राहणारी आहे म्हणून पोलिसांना कळतं. मग आता पोलीस ज्यावेळेस त्या श्रीगोंदा पोलीस चौकीच्या पोलिसांकडून सर्व माहिती घेतात की कंप्लेंट कोणी केली होती, तर कंप्लेंटमध्ये पण तिच्या नवऱ्याचं नाव येतं, मुंडेकर येतं, राहणार मुंडेकरवाडीतलं, म्हणजे मिळतं जुळतं कुठंतरी सर्व काही पोलिसांना म्हणजे जाणवतं. म्हणून पोलीस लगेच त्या मुंडेकरवाडीत जातात, श्रीगोंदाच्या मुंडेकरवाडीत जातात, तिथं जाऊन त्या सुभद्राच्या घरी जातात, तिच्या नवऱ्याची वगैरे सर्व काही भेट घेतात. मग त्यांच्याकडून सर्व चौकशी करतात. मग त्या चौकशीमध्ये तिचा जो नवरा आहे तो पोलिसांना म्हणतो की साहेब म्हणतो माझी पत्नी 28 मे 2024 11 वाजता घरातून पळून गेली होती. मग पोलीस विचारतात कुणाबरोबर पळून गेली होती, काय माहिती आहे का, तर ते लगेच सांगतात की होती राजेंद्र देशमुख ह्या इसमाबरोबर पळून गेली असावी असा आम्हाला 100% डाऊट आहे किंवा 100% खात्री आहे, मला संशय आहे. कारण याच्या आधीसुद्धा ती अशीच पहाटच्या वेळी त्याच्याबरोबर पळून गेली होती, दिवसभर त्याच्याबरोबर फिरून इकडं तिकडं मौजमजा मारून संध्याकाळी परत घरी आली होती. त्यावेळेस आम्ही तिला माफ केलं होतं, पण ही दुसऱ्यांदा ती आता त्याच्याबरोबर पळून गेली, ती आता तुम्हीच डायरेक्ट घरी आलात विचारपूस करत. मग आता हे नाव समोर आल्यानंतर पोलीस सरळ त्या राजेंद्र देशमुखच्या घरी जातात, कारण तोही त्या मुंडेकरवाडीतच राहणारा असतो, तो बिंदास घरी असतो, गर्दीला फिरत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की पोलीस काय आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. कारण त्यांनी त्या सुभद्राला साताऱ्याला मारून टाकलेलं असतं, त्या तिथल्या धरणाच्या जवळ कॅनलमध्ये फेकून दिलं असतं मारून, म्हणून त्याला असं वाटत असतं की आपला खून पचून जाईल म्हणून. पण तसं नसतं, पोलीस सर्व त्याच्या घरी जातात, त्याला ताब्यात घेतात, पोलीस चौकीला आणतात, त्याच्याकडे विचारपूस करतात. त्या विचारपूसमध्ये म्हणजे पोलीस त्याला विश्वासात घेतात, गोळी गुलाबीने विचारतात, तर त्याच्यामध्ये त्या बिभीषणचं नावसुद्धा तो सांगून टाकतो. मग पोलीस त्या बिभीषणलासुद्धा ताब्यात घेतात, त्याला चौकीला आणतात, त्याच्याकडे विचारपूस करतात. मग हे दोघंही आपला गुन्हा कबूल करतात आणि त्याला का मारलं, कशासाठी मारलं, सर्व सविस्तर माहिती पोलिसांपुढे मांडतात, सांगतात सर्व पोलिसांना. मग आता पोलीस ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी जातात, इंदापूरला जातात, लातूरला जातात, गोव्याला जातात, लॉजमध्ये ते CCTV फुटेज रिकवरी करतात, तिथलं फुटेज. मग त्या ढाब्यावरसुद्धा जातात, तिथल्या लोकांकडून जबाब घेतात, म्हणजे सर्व जे काही पुरावे आहेत ते गोळा करतात, मग यांची रवानगी जेलमध्ये करून टाकतात 302 कलमांतर्गत. अशा प्रकारे ह्या केसचा सर्व काय छडा लागतो, हा गुन्हा उघडकीस येतो. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, ही जी सुभद्रा आहे ही म्हणजे एवढी वासनाधिंद महिला होती की
तिला नवरा असून, मुलं असून, परिवार, घर परिवार सर्व काही व्यवस्थेचं असून ती त्या राजेंद्र देशमुखच्या नादाला लागली. पहिल्यांदा त्याच्यावर पळून गेली, परत रात्री मोजमजा करून रात्री आली तरी नवऱ्याने तिला माफ केलं होतं, मुलांनी माफ केलं होतं, घरात घेतलं होतं, तरी तिला अक्कल आली नाही. परत त्याच्यावर पळून गेली, आता त्याच्यावर तिला लग्न करायचं होतं, पण कोण अशा स्त्रीवर लग्न करेल? तो राजेंद्र देशमुख होता, तिची मजा घेत होता, तिला सुद्धा म्हणत होता की तू माझी मजा घे, मी तुझी मजा घेतो. पळून मिळून जाण्याचं, लग्न करण्याचं हे सोडून दे. पण ती एवढी वासनांद झाली होती, एवढी वासनेमध्ये भरभटली होती की ती म्हणत नाही, मला तुझ्याबरोबरच लग्न करायचं आहे, तुझ्याबरोबर संसार थाटायचा नवीन. पण त्याला हे रुचलं नाही, पटलं नाही, कारण त्याला त्याची बायकोच पाहिजे होती, मुलंही पाहिजे होती, ही सुद्धा उपभोगायला पाहिजे होती, मजा मारायला पाहिजे होती. सोबत त्याचा मित्रही होता, त्यालाही हिचा उपभोग घ्यायचा होता. म्हणजे एकंदरीत सर्वच हे लोक चुकीने वागत होते आणि ह्या चुकीमुळेच एक जणाचा जीव गेलेला आहे, दोघं जण आता जेलमध्ये जाऊन सोडत बसणार आहेत. त्याच्यामध्ये कसलाही विचार पाचार नाही, काही नाही, काही नाही, तर जसं मनाला वाटेल तसं वागलेले आहेत आणि आता ते परतफेड करत बसणार आहेत. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. आपल्याला कशी वाटली, कशी नाही, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.